नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आहार हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. आयुर्वेदामध्ये अन्नाबद्दल खूप विशेष वर्णन आहे, म्हणजे त्यांचे वेगवेगळे वर्ग सांगितले, त्यांचे गुण सांगितले, त्यांची कार्य सांगितली आहेत. तैल वर्ग म्हणजे तेलांचं वर्णन आहे, फल वर्ग ज्याच्यात फळांचं आहे, शाक वर्ग भाज्यांचं वर्णन आहे, शिंबी वर्ग म्हणजे पल्सेस जे आपल्या आपण ज्याला म्हणतो वेगवेगळ्या डाळी त्यांचं वर्णन आहे, तसंच शुकधान्य म्हणजेच वेगवेगळे फूड ग्रेन्स याचं डिटेल वर्णन आहे. शुकधान्य वर्गामध्ये येतात वेगवेगळे फूड ग्रेन्स म्हणजेच ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ ही धान्य. आणि या फूड ग्रेन्स मधील अत्यंत महत्वाचा एक म्हणजेच व्हीट, गहू अर्थात गोधूम. आपण जाणून घेऊया त्याचे गुण, त्याचे त्रिदोषांवरचं कार्य, त्याचे इतर गुण आणि शरीरावर त्याचे काय काय परिणाम होतात, कोणी आवर्जून खावा कोणी टाळावा. कारण सध्या फॅड निर्माण झाला की गहू पूर्ण बंद करा किंवा तांदूळ पूर्ण बंद करा किंवा ग्लुटन फ्री डाएट घ्या. ग्लुटन इनटॉलरन्स वगैरे हे शब्द आजकाल खूप जास्त ऐकायला मिळतात. तर आजच्या भागात या गव्हाविषयी नीट जाणून घेऊया. चरक संहितेतील सूत्रस्थानात अध्याय 27 म्हणजेच अन्नपान विधी आणि अष्टांग हृदय म्हणजे वाग्भटाचार्यांनी लिहिलेल्या संहितेमध्ये सूत्रस्थान अध्याय 6 त्याच्यात अन्न स्वरूप विज्ञानीय यामध्ये गव्हाचं विस्तृत वर्णन आलंय. वृष शीतो गुरुस्निग्धो जीवनो वातपित्त संधानकारी मधुरो गोधूम स्थैर्यकृत सरहा. गहू हा मधुर रसाचा आहे म्हणजे स्वीट, जो रस आपल्याला जन्मापासून साथ मिळेल सोयीचा आहे त्यामुळे चालतो असा हा रस. विपाकानंतर म्हणजेच पचनानंतरही त्याचा विपाक मधुर आहे आणि वीर्य त्याचं शीत आहे म्हणजे थंड गुणाचं आहे. बघूयात त्याचे गुण. शीत अर्थात थंड. गुरु म्हणजेच पचायला जड आहे. स्निग्ध स्निग्धता वाढवणारा आहे. आणि सर म्हणजे गती देणारा आहे, थोडं मोशन व्हायला मदत करणारा आहे. जसं मी म्हणलं की स्निग्धता देणार आहे, अनेक चांगले भाग आहेत, पण तो गुरु पचायला आहे, जड आहे हे विसरून चालणार नाही. त्रिदोषांवरचं कार्य बघूया. हा वात कमी करणार आहे कारण स्निग्ध गुणाचा आहे. पित्त कमी करणार आहे कारण तो शीतल आहे. आणि मुळात खूप जास्त प्रमाणात खाल्ला गेला तर तो कफ वाढायला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कोणी खाऊ नये. तर ज्यांचा अग्नी खूप मंद आहे, कफ प्रकृतीचे लोक ज्यांना मुळात भूक लागत नाहीये किंवा खूप आत्ता कफाचे काही विकार झाले असतील तर अशा वेळेस गहू पचत नाही कारण तो गुरु आहे. अतिस्निग्ध किंवा अतिक्लिन्न अतिजड पदार्थ खाणारे अव्यायाम करणारे अशा स्थूल व्यक्तींनी टाळावा. पण याचा अर्थ सगळ्यांनी बंदच करायचा आहे का गहू, तर नाही, कारण त्याचे फायदेही आहेत. जाणून घेऊयात त्याची कार्य. गहू हा जीवनीय सांगितलाय म्हणजेच लॉन्जिव्हिटीसाठी, चांगलं जीवन चांगलं आयुष्य देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. बळ देणार आहे, बल्य आहे. स्थैर्यकृत म्हणजे स्थिरता देणार आहे. याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्थिरता अपेक्षित आहे. गुरु गुणामुळे, स्निग्ध गुणामुळे, मधुर रसामुळे आपल्या शरीराला आणि मनाला दोन्हीला स्थिरता द्यायला, सॅटिस्फॅक्शन द्यायला, आधार द्यायला हा उपयोगी ठरणार आहे. त्याचबरोबर तो संधानकारी सांगितलाय. संधान करणे, जोडणे, म्हणजे जर फ्रॅक्चर झाला असेल, हाड मोडलं असेल किंवा बोन डेन्सिटी कमी झाली असेल, पोरॉटिक चेंजेस असतील, डिजनरेटिव्ह चेंजेस असतील, तर अशा वेळेस गव्हाची कणिक म्हणजे मग कणकेचा शिरा असेल, कणकेचा लाडू असेल किंवा परोठे असतील हे उपयोगी ठरतात. त्यामुळे संधानकारी आहे. आणि वृष आहे म्हणजेच अॅफ्रोडिझियाक आहे, शुक्र धातूला बळ देणारा आहे. त्याच्या मधुर रसामुळे, शीत गुणामुळे, स्निग्ध गुणामुळे अशी अनेक चांगली कार्यही गव्हाची नक्की पाहायला मिळतात. आणि म्हणूनच केवळ काहीतरी ऐकून एकदम गहू बंद करणं हे सुद्धा चुकीचं आहे. आपल्याकडे गहू कसा वापरतो, कुठल्या स्वरूपात तो आपण आहारात घेतो यालाही खूप महत्व आहे. म्हणजे गव्हाचा फुलका सगळ्यात हलका, त्यानंतर घडीची पोळी ज्याला मध्ये थोडंसं तेल लावलं जातं आणि घडी घालून ती लाटली जाते, ती फुलक्यापेक्षा थोडी पचायला जड. परोठे ज्याला खूप जास्त प्रमाणात तेल किंवा तूप लावलं जातं ते आणखीन थोडे जड. आणि पुरी जी पूर्णपणे तळली जाते ती त्याहून जड. मैद्याचे पदार्थ सर्वाधिक जड, त्यामुळे कणकेतलं सत्व राहू द्या, गहू गव्हाच्या स्वरूपात घ्या. व्हीट ब्रेड घेतला तर तो पचायला आणखीन जड होणार हे लक्षात घ्या. आणि त्याबरोबर तुम्ही आणखीन इतर गुरु पदार्थ खाऊ नका. म्हणजेच
खूप जास्त दूध दही किंवा मिठाया ह्यांचा वापर गव्हाबरोबर करू नका. आपण कणकेचा शिरा रोज खाल्ला तर तो पचायला नक्कीच जड होणार आहे, पण ज्यांना बळ हवं आहे, ज्यांना ताकद कमवायची आहे किंवा प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरी नंतर, अशा वेळेस स्थिरता देणारा वृक्ष, जीवनीय बल्य स्थैर्य देणारा हा गहू हा नक्कीच उपयोगी ठरतो. या देश साधण्याचा विचारही केला पाहिजे. आपल्याकडे आपल्या इथं काय उगवतं हे खूप महत्वाचं आहे. नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये जास्त प्रमाणात गव्हाची शेती केली जाते, तिथे गहू मिळतो आणि तो तिथल्या लोकांना सात्म्य असतो. स आत्म्य त्यांच्या जेनेटिक्समध्येच ते आहे की ते नीट पचवू शकतात. त्या मनाने साऊथ इंडियाकडे जाल, कोस्टल रिजनमध्ये जाल, तर तिथे तांदुळाची शेती जास्त केली जाते, तांदूळ पिकवला जातो आणि त्यांच्या जीन्समध्ये जास्त प्रमाणात आहारामध्ये तांदूळ घेण्यासाठीचे आपण असं म्हणूया काही घटक असतात. जसं बघाल आपल्याकडे महाराष्ट्रात जर विचार केला तर कोकणामध्ये तांदूळ जास्त खाल्ला जातो, भात जास्त खाल्ला जातो, तर देशावर ज्वारी गहू ह्याचा वापर जास्त केला जातो. त्यामुळे तुम्ही कुठे राहताय, तुमचं अपब्रिंगिंग कुठे झालंय ह्याचा विचार करा. आणि उगाचच कोणीतरी सांगतंय म्हणून ग्लुटन फ्री असं म्हणून तुम्ही गहू पूर्णपणे बंद करू नका. आता जाता ग्लुटन इंटॉलरन्स किंवा त्याबद्दल उल्लेख करते. मुळात ग्लुटन हे एक प्रोटीन आहे आणि ते व्हीट, बार्ली, राय अशा काही ग्रेन्समध्ये मिळतं. बऱ्यापैकी व्हीटमध्ये मिळाल्यामुळे पहिला बॅन येतो तो व्हीट म्हणजे गव्हावर येतो. तर काही लोकांना याला सिलियाक डिसीज असं म्हणतात, ज्याच्यामध्ये तुमची डायजेस्टिव्ह कपॅसिटी कमी होते आणि त्यामुळे तुम्ही ग्लुटन प्रोटीन नीट डायजेस्ट करू शकत नाही, ऍब्झॉर्ब करू शकत नाही. मग पोट दुखणं, आयदर खूप कॉन्स्टिपेशन होणं किंवा एकदम जुलाब होणं, त्यानंतर डोकं दुखणं, हेडेक्स, क्रॅम्प्स, फटीग, मूड स्विंग अशी वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात. आणि अशा लक्षणांमध्ये सांगितलं जातं की तुम्ही ग्लुटन फ्री डाएट घ्या, गहू पूर्णपणे बंद करा म्हणजे तुम्ही बरे व्हाल. तर काही वेळेस येस, पचायला जड असलेला गहू बंद केल्यावर त्यांना तात्पुरते रिझल्ट्स वाटतात आणि मग लोक गहू कायमचा बंद करतात. तर ह्यात तुम्ही मैदा पहिलं बंद करा. बेकरी आयटम्स, ब्रेड, कुठल्याही स्वरूपाचे खारी, टोस्ट, नानकटाई, बिस्किट्स ही बंद करा. आपली फुलका पोळी हे घ्यायला काही हरकत नाहीये, तुम्ही करून बघा. ब्रेड, बेकरी आयटम, व्हीट सिरियल, बिस्किट्स, पास्ता ह्या गोष्टी नक्की टाळा. आत्ताच्या भागात आपण गहू, त्याचे गुण, त्याची कार्य याविषयी जाणून घेतलं. असंच इतर शुकधान्यांबद्दल ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ ह्याविषयीही जाणून घेऊया. तुमच्या काही कॉमेंट्स असतील किंवा प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोचवा. नीट योग्य आहार घ्या, सकस आहार घ्या, जागरूक रहा, नीट आयुर्वेद समजून घ्यायचा प्रयत्न करा. स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.